असतात, वेगवेगळ्या अँगल्सनी लिहिलेलं, वेगवेगळ्या दिशातून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या माणसांनी, वेगवेगळ्या वयोगटांनी लिहिलेलं असं हे संशोधन मध्ये झालेलं. आता आपण आणखी जरा थोड्या नेमक्या ह्याच्याकडे थोडक्यात आढावा घेते. तर पदार्थ विज्ञान ह्या विषय फिजिक्स ज्याला म्हणतात, विसाव्या शतकात त्याचं होतं, त्याकडे जवळजवळ सगळे विषय हळूहळू जाते विसाव्या शतकाच्या शेवटी. याचा अर्थ म्हणजे मी असं सांगेन की अणु आणि त्याच्या भोवती अगदी रुदरफोर्ड पासून जे एक्सपेरिमेंट झाले आणि मग अणुरचना आली, अणूची वेगवेगळी मॉडेल्स आली, मग पदार्थ कसे बनतात, मग ते त्याचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स, न्यूक्लियस, ह्या सगळ्या आपण शाळेमध्ये आठवी नवी पासून शिकते. मग ते न्यूक्लियस असतो घट्ट, त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात एका विशिष्ट दिशेने आणि सारखे, मग ते असे वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांकडे येतात, म्हणून ते क्रिस्टल्स बनतात, त्याचे फक्त 13 प्रकार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू अशा येत गेल्या आणि ह्या सतत वाढणारे त्याच्यामुळे मग केमिस्ट्री पण समजायला लागली. कशी समजायला लागली? तर अणुरचने वर्ण माणसाचे त्या त्या एलिमेंटचे रासायनिक गुणधर्म तयार होतात हे समजायला लागले. म्हणजे ऑक्सिजनचा व्हॅलन्स 2 आहे, कार्बनचा व्हॅलन्स 4 आहे, जर्मॅनियमचा 4 आहे, सिलिकॉनचा 4 आहे. म्हणून मग जर्मॅनियम आणि सिलिकॉन पासून ट्रान्झिस्टर बनवला गेला. पहिलं ते 0 आणि 1 जे सर्किट मगाशी मी सांगितलं, जे बार्बीनं शोधलं, त्याच्यावरनं डिझाईन करून वेगवेगळ्या चिप्स, मायक्रो चिप्स बनवलेल्या. आणि त्या मायक्रो चिप्सवरनं काय, पहिला जो एवढा ढवाला एवढा हॉलमध्ये एवढा कम्प्युटर होता त्याचा साईज कमी 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 होत, डेस्कटॉप आला त्याला एवढं लांब होती, शेंडी होती, आणि आता हे फ्लॅट स्क्रीनचे आले आणि आता त्याच्याहून हलके आले. त्याच्यासाठी पदार्थाची रचना कशी आहे म्हणजे जिकडे फिजिक्स आहे, म्हणजे कम्प्युटरमध्ये फिजिक्स आलं, केमिस्ट्रीमध्ये फिजिक्स आलं, बायोलॉजीमध्ये सुद्धा सेलचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यामध्ये कोणती प्रोटीन्स आहे आणि त्या प्रोटीन्सचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे पुन्हा अणू एकमेकांशी कसे गुंतलेले आहे. त्याच्यानंतर जीन्स, ते तर सगळे प्रोटीनची स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे प्रोटीन आला बायोलॉजी आला, स्ट्रक्चर आलं अणू आले, अणू आलंय म्हणजे फिजिक्स आलं, त्याच्या एकमेकांची इंटरॅक्शन आली म्हणजे केमिस्ट्री आली, अशी सगळी शास्त्र एकमेकांमध्ये मिसळून गेली. त्यामुळे पदार्थ विज्ञान असं आता वेगळं काढणं थोडंच कठीण झालं, पण प्रोसेसिंगमध्ये मात्र ते तसंच्या तसंच राहतं. त्याच्यावरती संगणकामधलं जे संगणकाचं जे बाईट आहे, म्हणजे मी तुम्हाला मला शिकतो 0 आणि 1, ते अधिकाधिक छोटं छोटं, म्हणजे किती छोटं, तर एका इलेक्ट्रॉन इतकं छोटं करू शकतो आपण. त्याचं लिमिट काय असेल? एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन, म्हणजे पॉझिटिव्ह एक आणि निगेटिव्ह, इथपर्यंत ते छोटं होऊ शकते, पण तेवढं छोटं झालं तर ते तुम्ही टॅग कसं करणार? त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आणखी वेगळ्या वेगळ्या मर्यादा आहेत, ठराविक मर्यादेच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. तसंच त्याला त्याची मूर यांनी एक निरोध दिलेला आहे, मूर यांचा नियम, तर तेही 50 वर्ष, की एका कुठल्याही गोष्टीला लहान व्हायला मर्यादा, कुठल्याही गोष्टीला मोठं व्हायला मर्यादा. आणि संगणक कधी कधी फजी लॉजिक आलेले आहेत, वॉशिंग मशीन जरा सकाळी झालं तर ते बंद होतं ऑटोमॅटिक, म्हणजे मानवी मेंदूच्या जवळ न्यायचे प्रयत्न, जवळ एक्झॅक्टली मानवी मेंदू होणं अतिशय कठीण आहे, पण त्या दिशेनं चाललेलं आहे. पूर्वी कसं संगणकाचं एक अक्षर जरी चुकलं तरी यायचं नाही, आता त्या फजी लॉजिकमध्ये नाही आहे, 10 पैकी 6 गोष्टी आल्या की तुम्हाला संगणक उत्तर हे असू शकते आणि या 6 गोष्टी चुकत आहेत. 10 च्या 10 जुळायला पाहिजे असा 5 वर्षापूर्वीचा संगणक होता, आजचा तसा नाही. 4 जरी जुळल्या तरी 4 गोष्टी जुळतायत त्याच्यामध्ये घेऊ शकते, म्हणजे मानवी मेंदूच्या जवळ, म्हणजे मला समोर दिसलेली बाई ह्या संगीता मॅडम आहे, ती आणि कोण दुसरे आहे, हे माझा मेंदू कसा पटकन शोधतो, तसं कम्प्युटर नाही केलं, बरोबर एवढंच झालं की उंची इतकी आहे, वजन इतकं आहे, जाऊन तरी इतक्या कसं आहे तसं. आणि ह्या तर मॅडम पाहिजे तर ते लांब घेतलेले आहे, त्यांची उंची इतकी आहे, त्यांचं अशी सगळी द्यावी लागेल. आता तसं नाही, आपल्या डोळ्याला द्यावं लागतं तर नाही, मला बघितल्याबरोबरच कळतं की या या आहे या आहे. आता संगणक जवळजवळ तिकडे जायला लागेल, नाही ते 10 गोष्टींपैकी 5 गोष्टी संगीता मॅडमच्या दुःखात, म्हणजे संगीता मॅडम आहे असं कम्प्युटर सांगायला लागतं. आता तो मानवी माझ्या डोळ्याच्या जवळ जायला, त्याच्यासाठी 3 पुस्तकं मी जी वाचली त्यातलं मी एकच वाचलं आणि म्हटलं ह्याच्या पुढचं मला झेपणार नाही, माझं आता वय झालं, तरुण मुलांनी ती वाचावी कारण ते समजून घेणं स्वतः मला इतकं कठीण गेलं. त्याच्यामध्ये फिजिक्स ऑफ द इम्पॉसिबल, फिजिक्स ऑफ द फ्युचर आणि फ्युचर ऑफ द माइंड, माइंड या गोष्टी
विषय त्यांनी केलेले. नॅनो टेक्नॉलॉजी याच्याबद्दल तुम्ही मला सांगा काय वाटतं म्हणून सांगितलं. नॅनो टेक्नॉलॉजी हे प्रत्यक्ष रिचर्ड नेमन यांनी भाकित केलं होतं की नॅनो टेक्नॉलॉजी इज द टेक्नॉलॉजी ऑफ द 21st सेंचुरी आणि 78 मध्ये गेलेली आहे. तेव्हा त्यांनी केलं होतं की छोटीतली छोटी मोटर कशी तयार करता येईल, लहान आणखी लहान आणखी लहान इतकं लहान की एक जेव्हा राजहंस मान फिरवतो तेव्हा त्याच्या मानेमधले 50 मसल्स असे बरोबर फिरतात म्हणजे आपल्याला असं दमदार दिसत. तसा संगणक आला पाहिजे तिथपर्यंत स्मूथ अशा आपल्या मेकॅनिकल गोष्टी कशा खात खात कशा होतात डिजिटल होतात तसं नाही असं स्मूथ यायला पाहिजे. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की नॅनो टेक्नॉलॉजी बिल्डिंग करणं म्हणजे कसं की एक 7-8 अणूचं एक जर फंक्शन केलं तर त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की 35 पानांमध्ये जगातली सर्व माहिती मावू शकेल. इतकं बारीक अक्षर असेल की 4 अणूंनी मिळून 1 अक्षर असं करून जर सगळी बाईट्स ज्याला आपण म्हणतो बिट्समध्ये जी माहिती ठेवली जाते 10^52 बिट्स एवढी आज जगात माहिती आहे आणि वाढते तर ती माहिती तुम्ही फक्त 36 पानांमध्ये घालू शकाल इतके छोटं करता येईल अक्षर असं त्यांनी प्रेरित केलं होतं आणि आज प्रोग्राम त्याच संदर्भात मी त्या ज्या मुंगी उडाली आकाशाचा उल्लेख केला त्याचं सांगते की मी मुंगी उडाली आकाशी नावाची माझी एक कथा आहे. मुंगी म्हणजे नॅनो छोटं आणि ती आकाशातील एक ग्रासिले सूर्याचे तुम्हाला माहिती असेल संतवचन की छोटी वस्तूसुद्धा कधी कधी सूर्य ग्रासू शकते अशा अर्थानं ते संतवचन आहे. मी त्याचा कथा लिहिताना असं केलं की एक छोटे जेव्हा सुचलं मला ते एवढ्याच करणं की संगणकाचा साईज कमी 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 करत जर रिचर्ड फेमनच्या म्हणण्याप्रमाणे तो 4 किंवा 5 पेशींचा समूह असेल एवढा झाला एवढा छोटा आपण करू शकतो तर काय काय करू शकतो. तर मी त्याच्यामध्ये अशी कल्पना केली होती की एक नॅनो रोबोट्स किंवा नॅनो बोट्स अशी एक छोटा एक मुलगा आहे ज्यां सॉफ्टवेअर इंजिनियर आहे प्रचंड ब्रिलियंट आहे तो असे नॅनो बोट्स बनवतो की तो रक्तामध्ये जेव्हा आपण ते खालतो तेव्हा ते संपूर्ण शरीरभर फिरत राहतात आणि ते फिरता फिरता आपल्या शरीराचे सगळे पॅरामीटर्स म्हणजे साखर किती आहे फ्लो किती आहे कोलेस्ट्रॉल किती आहे काय काय क्रिएटिनिन किती आहे हे सगळे रक्त घटक दर 5 किंवा 10 सेकंदाला त्याची माहिती आपल्या इथे बसवलेल्या एका छोट्याशा पोर्टमध्ये मी बघितलं पोर्ट बसवतात एवढीशी चिप असते तिथे बसते त्या चिपला तो पाठवतोय आणि ती चिप ते अनालिसिस करते आणि ह्याची जर साखर एवढी वाढली आहे तर त्याला इतके इन्सुलिनची गरज आहे म्हणून त्या चिपमध्ये बाजूला ठेवलेलं अगदी स्फटिक रूपातलं सूक्ष्म रूपातलं नॅनो रूपातलं इन्सुलिन तेवढं बरोबर रक्तात मिसळलं जातं आणि हे सगळं संगणकीयांचा साईज इतका छोटा केलाय की त्याच्यामुळे हे होऊ शकेल अशी मी कल्पना केली आणि कथा लिहिली आणि परवा जेव्हा मी आता येईल पुढे वैद्यकशास्त्राबद्दल वाचायला लागले तेव्हा खरोखर या दिशेने प्रयत्न चालले की एक छोटासा इथे रोबोट बसवायचा तो रक्ताचा थेट घेईल अनालिसिस करेल आणि किती इन्सुलिनची गरज आहे तेवढी इन्सुलिन रक्तात सोडेल म्हणजे डायबिटीस हा रोग आता कसं माणसाचा हार्ट खातो माणसाच्या किडनीज खातो माणसाचे मसल सिस्टीम खातो तसं नाही होऊ शकणार कारण जेवढं पाहिजे तेवढंच इन्सुलिन त्याला पहिल्या क्षणापासून मिळत नाही असं हे वैद्यकशास्त्रामध्ये होऊ शकेल अशी मी कल्पना केली होती आणि खरोखर तसं होऊन गेलं. ते नॅनो टेक्नॉलॉजी हा अत्यंत महत्त्वाचं फील्ड आहे. फक्त एक आहे की त्याला फार मोठ्या प्रमाणावर लॅबोरेटरीज लागतात आणि तेवढा प्रचंड पैसा ते काढणं आपल्यासारख्या देशाला फारसं शक्य होईल असं नाही. त्याच्यापेक्षा तो पैसा दुसऱ्या सायन्स संशोधनात घालावा जे आपल्या देशाला जास्त उपयुक्त ठरेल किंवा त्यातून जास्त पैसा मिळू शकेल पेटंट मिळू शकेल. उदाहरणार्थ आता आपण जे उपग्रह प्रक्षेपणाचं शास्त्र परफेक्शनमध्ये दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये करता येईल मग दुसरं म्हणजे ऊर्जा हा एक फार मोठा फिजिक्समधला प्रॉब्लेम आहे. तर ऊर्जेचं भविष्य काय असेल तर हायड्रोजन ॲटम हायड्रोजनपासून मिळणारी ऊर्जा सौर ऊर्जा जिकडे जिकडे तिकडे आज तुम्ही बघता जाता येताना तुम्हाला ते दिसतात नंतर फ्युजन म्हणजे फिशन अणुविभाजनाने ऊर्जा तयार होते तसे अणूच्या एकत्र येण्याने फ्युजनी ऊर्जा तयार होते ते पुढचं असेल आणि सामान्य तापमानाला बनवलेले सुपर कंडक्टर्स ज्यांना फिजिक्सची थोडीशी माहिती आहे 12वी त्यांना सुपर कंडक्टर्स म्हणजे माहिती आहे शून्य विरोध असलेले कंडक्टर्स म्हणजे त्याच्यामध्ये एकदा इलेक्ट्रिसिटी घातली की ती हरवणारच
एवढ्याशी ऊर्जा काम करेल आणि पुन्हा पुढच्या कामाला पदर पोचून तयार असेल अशा ऊर्जा शेवटी चिळी दिसते ना, त्यामुळे ते अशा पद्धतीची ऊर्जा पुन्हा पुन्हा सरकते. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक जो फिजिक्सचा जो फील्ड आहे त्याला मात्र तुम्ही नुसत्या कल्पना करू शकाल इतक्या प्रकाराने त्याच्यामध्ये क्रांती होऊ शकते. रसायनशास्त्रामध्ये त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे याचा अभ्यास आता स्ट्रिक्टली फिजिक्सकडे वळतोय. अगदी छोटीशी गोष्ट सांगते म्हणजे एखादी नवी वस्तू शोधणं हे जसं संशोधनामध्ये महत्वाचं असतं तसं एखादी प्रोसेस आणखी चांगली करणं केमिस्ट्रीमध्ये याच्यावरती जास्त भर दिला जातोय. म्हणजे समजा तुम्ही कापड बनवत आहात किंवा रंग बनवत आहात तर ते आणखी चांगल्या पद्धतीने कसे बनवावे यावरती भरपूर संशोधन होते. उदाहरण द्यायचं झालं तर आता पूर्वी आपल्याला ते रंग फ्लोरोसन्स ह्या फिजिक्सच्या एका फेनोमिनाचा म्हणजे त्याच्यावर दिवा पडला, लाईट पडला, फोटॉन पडला की तो शोषला जातो आणि पुन्हा बाहेर फेकला जातो. मग असा जो शोषला जाणारा फोटॉन पुन्हा बाहेर फेकला जातो तो डोळ्यात जातो तेव्हा आपल्याला तो प्रकाश प्रकाशित झालेला दिसतो. ह्याचा जेव्हा शोध लागला सामान्य तापमानाचे जेव्हा फ्लोरोसन्सचा शोध लागला तेव्हा तुम्ही बघा रस्त्यावरच्या सगळ्या साइन्स ते तशा झाल्या. गाडीचा लाईट पडला की तुम्हाला पुन्हा लाईट येतो, गाडी पुढे गेली की तो लाईट नाही सांगतो तेवढ्या पुरता फ्लोरोसन्स. मग ते कपडे म्हणजे पट्टे आले जेव्हा ते कामं करतात रात्रीच्या वेळी ते पट्टेवरती गाडीचा लाईट पडला की ते मग तो सगळ्यामध्ये म्हणजे ब्रिजवरचे पट्टे असतील, कपडे असतील, सगळ्या ठिकाणी तो वापरला असतो. छोटासा फिजिक्सचा फ्लोरोसन्स नावाचा पदार्थ पण तो केमिस्ट्रीमध्ये गेल्यावर त्याचे इतक्या प्रकाराने मानवी केल्यावर तो उपयोगी पडला. नंतर जैविक रसायन आज त्याचा फार मोठा हे येतोय म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरस ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रचंड केमिकल संशोधन होतं. म्हणजे पेट्रोल वेगळं करणारे बॅक्टेरिया किंवा एक त्या ठिकाणी तर एकाने असे शोधले की समुद्रात बोट फुटून जे पेट्रोल पसरतं ते शोधणारे त्याने बॅक्टेरिया काढले खाणारे आणि ते पेट्रोल खाणारे बॅक्टेरिया सोडले त्याने ते खाल्लं सगळं पेट्रोल ते गोळा केले आणि लॅबोरेटरी ते पेट्रोल पुन्हा परत मिळते छोट्या प्रमाणात. म्हणजे हे जिवंत म्हणजे माणसाने जगू काय तुमचे सगळं पेट्रोल घेतलंय आणि इकडे असं नाही त्या बॅक्टेरियांना करायला लावलं आणि ते प्रत्यक्षात याचा वापर वाढलेला आहे. त्याच्यासाठी ग्रीन केमिस्ट्री म्हणजे हिरवी पर्यावरणाला कमीत कमी त्रास देणारे डीडीटीचा बंद झाला त्याच्या जो ओडोमॉससारखी जैविक वस्तू आल्या अशा अनेक गोष्टी ग्रीन केमिस्ट्री हा एक फार मोठा आहे. ज्यांना ज्यांना केमिस्ट्री या विषयात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ग्रीन केमिस्ट्री इज द फील्ड एन्व्हिरॉन्मेंटचा आणि वातावरणाचा कमीत कमी घात करून सगळं तयारी आहे. नंतर क्लोरोफ्लोरोने जे काय ग्लोबल वॉर्मिंग होते क्लोरोफ्लोरो कार्बन त्यांना पर्याय शोधणं आणि कुठलं शोधणं ॲटॉमिक लेवलपासून म्हणजे तिकडे फिजिक्स आलं, स्टॅटिस्टिक्स आलं, मॅथमॅटिक्स आलं, केमिस्ट्री आलं आणि मग ते सगळ्याचं मिळून जे काय तयार होईल त्याच्याने क्लोरोफ्लोरो कार्बन्सना पर्याय नक्की शोधला जाईल. आपल्याला वाटत होतं की पेट्रोलला पर्याय नाही शोधता येणार, टेस्ला बद्दल ऐकलेलं असेल तुम्ही. आत्ताच हायब्रिड कार रस्त्यावर धावायला लागले, हायब्रिड गाड्या ज्या येत आहेत ते लोकांना पुढे येईल पण सांगते. खतंसुद्धा आता जैविक झालेली आहे. पूर्वीसाठी एक काळ असा होता की फर्टिलायझरचे धुमाकूळ घातला होता जग, मग लक्षात आलं की त्याने माती खराब होते, प्रकृती खराब होते, ते जर चारा जेव्हा गुरं खातात तेव्हा ते त्याच्या दुधात जातात आणि ते दूध पिल्यावर माणसाच्या शरीरात सुद्धा ती घातक रसायनं जातात. हे जेव्हा बाहेर यायला लागलं तेव्हा या सगळ्यांना ग्रीन केमिस्ट्री असं नामाविधान मिळालं आणि तो एक फार मोठं फील्ड तुमच्या समोर आहे. पाणी शुद्धीकरण करणं असू दे, कीटकनाशकं बनवणं असू दे, मग त्याच्यासाठी नीमचा वापर करा, हळदीचा वापर करा, असे प्रकार वाढायला लागलेले आहेत. आणि सजीवांमधली रासायनिक द्रव्य प्रोटीन कार्बन ते जर एकदा नीट आपल्याला मॅन्युफॅक्चर करता आले तर किती सोपं होईल ना, कुणीच उपाशी राहणार नाही. अन्न जर आपल्याला कृत्रिमरित्या बनवता आलं तर ही एक फार मोठी एक गोळी घेतली की जेवणाची झालं आणि गोळी घेतली की डिनर झालं कल्पना करा किती सोपं. जे शरीराला पाहिजे ते सगळं एका छोट्या गोळी आणि ते सुद्धा सगळं जैविक म्हणजे माणसांना हे केलेलं. वैद्यकशास्त्र हे सर्वात बदलणारं शास्त्र आहे आणि ते फक्त एमबीबीएस लोकांचं राहिलेलं नाही आहे. आता त्याच्यामध्ये फिजिसिस्ट आले, केमिस्ट्रीचे आले, बायोलॉजीचे आले, झुऑलॉजीचे आले, कम्प्युटर सायन्सचे आले आले, प्रोग्राम घेणारे आले, सगळे आलेले आहेत. हे सर्वात बदलतं क्षेत्र आहे. तुम्ही स्टीफन हॉकिंग्सना सगळ्यांना बघितलं असेल स्क्रीनवर,
जे पण पब्लिकला बघितलं असेल ते एक जिवंत उदाहरण आहे का बायोनिक्स काय करू शकतं. एकही शरीरातला गळ्याखालचा मसल नाही आणि हा माणूस लेक्चर्स देतो आणि ढिगाणी अशी फिजिक्समध्ये संशोधन करतो. मुलं कसं करतो तर देवी किती युनिव्हर्सिटी आहेत इतक्या उच्च प्रतीचं संशोधन फक्त विज्ञानाच्या सहाय्याने. ते एक पाऊल चालता येत नाहीये आणि त्या माणसाला ह्या अवस्थेत दुसरी बायको केली आणि मूल सुद्धा झालं विज्ञानाच्या सहाय्याने. इतकं प्रचंड बायोनिक्सचं उदाहरण एक सिस्टीमन हॉकिंग डोळ्यासमोर आणला तर एका कोणाचं तरी आणखी एक आहे पाय गेला आणि ऑलिम्पिक्समध्ये तिने पाय कृत्रिम लावून धावून मेडल मिळवलं. इंटरनेटवर शोधा तुम्ही अशी बायोनिक्स म्हणजे कृत्रिम अवयव आणि इतके ते खऱ्या अवयवासाठी वागतात आणि मेंदूच्या आज्ञा ऐकतात. मेंदूच्या आज्ञा ऐकतात इतकं बायोनिक्समध्ये आज मिलिटरीमध्ये तरी त्याचं पाठीमागे पैसे घालायला तयार असतात. सैनिकांचे हातपाय वगैरे जेव्हा तुटतात तेव्हा त्यांना बदलायचे तर त्यांना जास्तीत जास्त जवळ मानवी अवयवाच्या जवळ नेणार ते बायोनिक्समध्ये येतं. आणि डिजिटल कॉन्टॅक्ट लेन्सेस म्हणून एक नवा एक वाचायला मिळाला आहे. त्याच्यामध्ये डायबेटिस मॅनेजमेंट मी तुम्हाला सांगितलं. नॅनोपोर्ट्सच्या ऐवजी अश्रूमधली साखरेची पातळी आपले जे डोळे असतात त्याच्यामध्ये इतका छोटासा रोबोट जाईल की तो ते पाणी विश्लेषण करायला आणि साखर किती हे माणसाची ती शोधून काढेल असा एक त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्स वापरून ते केलेलं आहे. नंतर इतक्या ऑगमेंटेड रियालिटी म्हणून त्याला ते असं कृत्रिम बुद्धिमत्ता ही सर्व क्षेत्रामध्ये अशी सूचना आहे आणि ती कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक आला त्याचे प्रोग्राम्स लिहिणारे इंजिनियर्स आहे असे सगळे मिळून काय करतील तर कॉन्टॅक्ट लेन्स बनवतील आणि ते कॉन्टॅक्ट लेन्स घातलं की माणसाला दिसायचं काम ते करेलच पण ते अश्रूमधले सगळे आपले पॅरामीटर शोधेल आणि रोग शोधून काढेल. ते एक खूप छान बदल. गुगल मेंदू याचे रूप टुमारो म्हणून एक छोटंसं पुस्तक आहे. गुगलचा मेंदू आणि गुगलचं यंत्र याच्यामधलं साम्य शोधून मेंदूला गुगल जवळ नेणार असं ते गुगल मेंदू म्हणून आलेलं आहे. त्याचे रूप टुमारो म्हणून कसं तर माणसांनी आपली छोटी छोटी उपकरणं वापरून आपली क्षमता वाढवायची. म्हणजे वटवा वेळाला रात्रीचं दिसतं मग वटवाळ्याच्या डोळ्यामध्ये जे काय आहे ज्यामुळे त्याला रात्रीचं दिसतं ती बायोलॉजिकल सेल्स आपल्या डोळ्यामध्ये आल्या तर माणसालाही रात्रीचं दिसू शकतं. अशा पद्धतीचं संशोधन हे नव चाललेलं म्हणजे वैद्यकशास्त्रामध्ये सर्वात जास्त जो आहे. आणि गरुडाची दृष्टी कोणाची श्रवण क्षमता त्याला सायबोर्ग असं म्हटलेलं आहे. म्हणजे शरीरात छोटी छोटी उपकरणं बसवून तुमच्या क्षमता वाढवायच्या. म्हणजे कसं की असं त्यांनी चक्क म्हटलेलं होतं की ऑलिम्पिक्स जे 2024 मध्ये जाईल तिकडे कम्प्युटर जिंकणार कम्प्युटर प्रोग्राम गोल्ड मेडल कारण ते ठरवणार ह्या खेळामध्ये किती जोरात धावायचं त्याच्या मसल्समध्ये काय घातलं म्हणजे तो वेगानं धावेल काय हे केलं चित्त्याचे आणि त्याच्या चित्ता सर्वात धावणारा वेगवान प्राणी मग चित्त्याच्या जे धावण्याचे जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत ते जी जर माणसाकडे रोपित केले तर माणूस त्याच्यासारखा धावू शकेल. किंवा मुंगी आपल्या वयाच्या 20 पट वजन उचलते मग मुंगीचे कुठले प्रोटीन्स आहेत जे तिला 20 पट वजन उचलायला देतात तर हे प्रोटीन जर मल्लेश्वरींनी घातले करणं तर ती पण आपल्या वजनाच्या 20 पट उचलून सगळी गोल्ड मेडल म्हणून खरोखर असं म्हणताय 2024 मध्ये टेक्नॉलॉजीमध्ये जो देश पुढे असेल तो देश जास्तीत जास्त ऑलिम्पिक्समध्ये आणि योगात कशाला तुम्ही सुद्धा इतक्या छोट्या छोट्या करमणुकीसाठी सुद्धा वापरता येतात. गो कार्टिंग किंवा डीप ब्लू बद्दल तुम्ही ऐकलं असेल कम्प्युटरशी बुद्धिबळ खेळायचं एकटी माणसं खेळतात दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला हरतात चौथ्यापर्यंत नेमतेम विश्वनाथ आनंद किंवा कारपावसारखा एखादा माणूस आणि 5वी लेवल गेलेली आहे कारण ते 100-200 लोकांनी मिळून एक स्टेज वाढवत डीप ब्लू बनून गेला आहे असं ते याच्यामध्ये झालेलं आहे. आणि कॅन्सरचं निदान या बाबतीत तर अक्षरशः एका प्रत्येक सेलचं चित्रात विज्ञान काढू शकतो. जरा जरी त्याच्यामध्ये बदल झाला तर पटकन ते समजू शकेल अशी यंत्र डेव्हलप करण्याकडे माणसाचं हे चालू आहे. आणि त्याच्यामुळे एक मात्र झालेलं आहे की नवे मानसिक रोग आले आत्ताच कसं 4-5 मिनिटाला ते व्हॉट्सअपवर मेसेज आलाय काय व्हॉट्सअपवर मेसेज आलाय काय असं किती
जणीला होतं आणि मग ते गणित सोडवायचं राहतं, मॅडमचं लेक्चर राहतं आणि काय काय राहतं बघायचं ठेवायचं आणि मग पुढे जायचं. रोगच आहे, सेल्फी काढायचं दिवसातून पंधरा. हे रोग आहे, भरपूर रोग आहे. कारण झपाट्यानं तरुणी हसताय आता, म्हणजे शांतपणे विचार करा. किती वेळा दिवसात सेल्फी काढायचं वाटतो, मग आई आहे, भाऊ आहे, तो ओळखतोय, वडिलांना आवडत नाही, म्हणून तुम्ही मग स्वतःला करू शकत असा. म्हणजे नवे मानसिक रोग आहे, मग जर नवे मानसिक रोग आहे तर त्याच्यावर उपाय शोधायला पाहिजे. याही दिशेने आता काम चाललेलं आहे. आता याच्यामध्ये एक झोल्टन ताकद इम्पीरियल कॉलेज लंडन आणि म्हणजे एक एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट बदल मी तुम्हाला सांगते. त्याने एक चाकू बनवलं आहे ह्या झोल्टन ताकद या ग्रुपने. तर त्याने काय केलंय तर तो एक आय नाईट म्हणतात ते, म्हणजे आय सगळीकडे ई नाईट तसं आय नाईट त्याचे इंटेलिजंट नाईट आय स्टँड फॉर इंटेलिजंट. तर तो आय नाईट काय करतो, शस्त्रक्रियेच्या वेळी कापताना असं कापतो की कुठलीही रक्तवाहिनी कापली जाणार ते कळतंच त्याला. ती रक्तवाहिनी आहे मग ती बाजूने जाणार आणि बाजूचं कापणार, दोन रक्तवाहिनीच्या बाजूने तो जाणार. असं करता करता तो काय करेल, पेशी तिकडच्या पेशीला गरम करेल, थोडंसं गरम करेल आणि ते गरम केल्यावर त्याचा जो धूर येईल तो मास स्पेक्ट्रोमीटरला डायरेक्ट फीड केला जाईल आणि मग तो स्पेक्ट्रोमीटर त्याच्यामध्ये काय काय आहे ते सगळं तुम्हाला ताबडतोब देईल. मला स्वतःचे अनुभव एक तुम्हाला मी सांगते. 95-96 साली मला एकदा काकामध्ये जायची वेळ आली, एक छोटीशी गाठ झाली. तर त्यांनी मला खाली ऑपरेशन थिएटरच्या बाहेर माझा नवरा थांबलाय आणि माझी ती गाठीचा एवढासा तुकडा काढला आणि मला तसंच टेबलवर ती जखम तशीच ओपन ठेवली. तो तुकडा घेऊन माझी जी डॉक्टर होती बेळगावची, माझ्याबरोबर आलेली बहीण असं माझी, ती घेऊन त्या वरच्या लॅबोरेटरीत ते खाली ऑपरेशन थिएटर आणि 17-16 मजल्यावर लॅबोरेटरी ती धावत लिफ्ट लिफ्ट नव्हती म्हणून धावत जिने चढत गेली. तिकडे तिने ते पॅथॉलॉजिस्टला दिलं, त्याने त्याचा एक स्लाइस काढला, तो घातला आणि बघितलं आणि ह्याच्यामध्ये कुठे जर आहे का म्हणजे कॅन्सरस ग्रोथ आहे का, ती जर कॅन्सरस ग्रोथ असेल तर त्याप्रमाणे ती खाली आली ते घेऊन कॅन्सरस ग्रोथ असेल म्हणून जर निदान असेल तर मग ते माझं सगळंच काय काय काढायचं आणि पूर्ण काढायचं तसं नवऱ्याला आधी सांगून ठेवलं की जर असं सापडलं तर तिचं मोठं मेजर ऑपरेशन आहे आणि जर नाही सापडलं तर आम्ही ते बंद करून 10 मिनिटात पाठवायला घेऊन जा. ही अशी प्रोसेस 95-96 साली टाटासारख्या भारताच्या नंबर वन इस्पितळात होती. आता नाही, आता ते काढतात एक छोटंसं एटेनेसी म्हणून एक छोटंसं ऑपरेशन करतात आणि तिथल्या तिथे ते सगळं घालतात नुसतं, तिकडे वरती त्याला सगळी इन्फॉर्मेशन कम्प्युटरच्या आहे, तो बघतो आणि सांगतो की कॅन्सरच आहे. मग खाली येतं निदान कॅन्सरच आहे, करा नाही काढतात गाठ काढून टाका आणि नाही आहे नाही आहे जखम तोडायशिवाय बाहेर येतो. हे असं झालेलं आहे. आता ह्या झोल्टन ताकद त्याच्या कितीतरी पुढे गेलेला आहे आणि रक्त जवळजवळ शून्य इतकं त्याच्याने झालेलं आहे. की आणि फोनोग्राफी, फोनोग्राफी म्हणजे तर तुम्हाला माहितीच आहे ते असं करतात, इकडे स्क्रीन होती पुन्हा एक घटका देतात इकडे बरोबर ते काय तुमचा कीबोर्ड येतो त्याच्यावरतीच तुम्ही टच करता आणि बरोबर त्या स्क्रीनवरती सगळं व्यवस्थित. हे जे कुठेही संगणकाचा कीबोर्ड तयार करता येतो म्हणजे अगदी ऑपरेशन थिएटरच्या बाजूला सुद्धा ते ट्रे उलटा केला तर त्याच्यावर करता येईल आणि इकडे सगळी माहिती डॉक्टरला मिळू शकेल. इतकं सायन्स लंडनमध्ये सध्या हे वापरलं जातं, लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये, आणि ते 5-6 महिन्यामध्ये एम्समध्येही आणि मुंबईच्या मोठ्या मोठ्या इथे तुमच्या नाशिकमध्ये सुद्धा इतकं हे फास्ट वाढ. आणि कोणत्याही रोगाचे बायोमार्कर्स हे फार मोठी गोष्ट होते आहे. वाटतंय की आता सर्दी खोकला डॉक्टरचे देणारे डॉक्टर्स बंदच होणार. म्हणजे काय, जर तुम्हाला सर्दी झाली किंवा चिंक आली काय आहे ते काहीतरी नुसतं घ्या आणि ते मास्क ह्याच्यामध्ये घाला, स्लाईडमध्ये घालून ठेवा आणि त्याची सगळी ती माहिती नुसती कम्प्युटरला फीड करा. कम्प्युटर सांगेल तुम्हाला सर्दी झाली आहे, किती प्रमाणाची आहे, हे एवढं वाढलेलं आहे, इतके झालेले, हे औषध घ्या. डॉक्टरचं अर्ध काम प्रोग्राम करेल. आता तुम्हाला हे वाटेल की हे अगदी फार हे झालेलं आहे, तर खरंच चांगलेलं आहे. आज एखादा रोग जर समजला नाही त्या डॉक्टरला तर तो लगेच क्लाऊडवर टाकतो, इंटरनेटचा क्लाऊड म्हणून. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रचंड माहितीचं जमा केलेली ते क्लाऊड, मग त्या क्लाऊड त्या विषयातले जगभरातले तज्ज्ञ ते बघतात
आणि याच्यावर मी काय सल्ला देऊ शकतो की त्या परत क्लाऊडवर घालतात आणि तो त्या डॉक्टरला म्हणजे नाशिक मधल्या एका पेशंटला तपासताना त्याचं जर काही समजलं नाही ते क्लाऊडवर घातलं तर जर्मनी मधला एखादा डॉक्टर ते बघतो आणि अशा संघटना झाल्या हे वापरलं जातं विशेषतः असाध्य रोगात सर्दी खोकल्याला नाही जेव्हा असाध्य रोग होतो तेव्हा जगभरातले तज्ज्ञ एकत्र येऊन चर्चा करतात आणि त्यावर एकत्र हे कशामुळे झालंय तर संगणक आणि क्लाऊड आणि वेगवेगळे नवे नव्या क्षमतेचे प्रोग्रॅम्स आणि जेनॉमिक्स हा जो विषय आहे त्याच्यामध्ये त्यांनी अर्धांगवायूच्या स्नायूंना शक्ती देणारे नॅनोबोट्स म्हणजे एवढीशी शक्ती असेल तर ती वाढवणारे असे नॅनोबोट्स मी तुम्हाला मग अशी म्हटलं नॅनो रोबोट्स त्याच्याची नॅनोबोट हे आता खरोखर प्रत्यक्षात येतात मी फक्त डायबिटीसच्या बाबतीत विचार केला होता जर सगळ्या रोगांना शरीराला दुरुस्त करणारे नॅनोबोट्स आज येत आहेत आणि जेनॉमिक्स म्हणजे जीन्सवरतीच डायरेक्टली हे करायचं त्याच्यामध्ये ते येत आहे प्राणीशास्त्रामध्ये टॅक्सॉनॉमी म्हणजे आता तर ते ओपन झालेलं आहे एखादा नवा प्राणी शोधला कुंजी जरी शोधली तरी मग ते त्याचा एक एक दोन दोन चार चार महिने त्याची सगळी माहिती घ्या ते पाठवा मग ती तुम्ही जगभरात तुम्ही शोधली आहे का याचा शोध घ्या आता नाही त्यांची टॅक्सॉनॉमीची वेबसाईट आहे तुम्हाला जर इथे कुठे नाशिकला एक नवी मुंगी सापडली तर तिची सगळी माहिती करून तुम्ही त्या टॅक्सॉनॉमीच्या साईटवर टाकायची जगभरातल्या सगळ्या टॅक्सॉनॉमिस्ट ते बघतात आणि मुंगी ह्या या देशात तेलू देशात इतक्या इतक्या वेळी सापडलेली आहे आणि नसेल तर ही नवीन नाशिकला सापडलेली मुंगी आहे तिचं नाव आम्ही नाशिक होणार याची किंवा